मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रिन्सिपल्स ऑफ इफेक्टिव्ह प्रेझेंटेशनचे काही पॉईंट्स बघितले होते. त्याच्यामध्ये हाऊ टू प्लॅन युअर प्रेझेंटेशन वेल, त्याच्यानंतर इंट्रॅक्शन विथ ऑडियन्स, प्रॉपर यूज ऑफ बॉडी लँग्वेज आणि पॉवर पॉईंट व्हिज्युअल एड्स याच्याबद्दल डिस्कस केलं होतं. आणि काही डूज अँड डोन्ट्स सुद्धा आपले डिस्कस करून झाले होते. आता आपण बघणार आहोत मेथड ऑफ डिलिव्हरी. आता प्रेझेंटेशन देण्याच्या पण काही पद्धती आहेत, मेथड्स आहेत. इम्प्रॉम्प्टू स्पीच, दिस ऑकर्स वेन द स्पीकर इज कॉल्ड ऑन टू स्पीक विदाउट फोर वॉर्निंग. फॉर बिगिनर्स दिस कॅन बी फ्रायटनिंग एक्सपिरियन्स. इम्प्रॉम्प्टू स्पीच जे आहे तर ते ऑन द स्पॉट, ठीक आहे, किंवा माहीत नसताना अचानक एखाद्याला उभं केलंय आणि त्याला सांगितलंय बोलायला. म्हणजे तुम्हाला क्लासमध्ये जर समजा लक्ष नसेल आणि पटकन कोणाला तरी उभं केलं तर तुम्हाला त्याच्यावर बोलता येत नाही. काय शिकवलंय किंवा एखादं क्वेश्चन विचारलं असेल तर तुम्हाला त्याचा आन्सर लगेचच देता येत नाही, ठीक आहे. तर हे साधारण इम्प्रॉम्प्टू स्पीच या काइंड चं आहे की ह्याच्यामध्ये स्पीकरची जी तयारी नसते, त्याला अचानक उभं केलेलं असतं आणि तो त्याला त्या एखाद्या टॉपिकवर बोलायचं असतं. आता जर एखादा बिगिनर असेल तर म्हणजे ज्याला एक्सपिरियन्स नाहीये तर त्याच्यासाठी हा अत्यंत भीतीदायक असा एक्सपिरियन्स असू शकतो. त्याच्यानंतर आहे एक्सटेम्परेनियस, त्याच्यामध्ये दिस इज डन विथ द यूज ऑफ फ्यू नोट्स. युजली गुड स्पीकर्स यूज दिस टाईप, दे नो इन ऍडव्हान्स दॅट दे वुड स्पीक अँड दे आर एबल टू प्रिपेअर अँड प्रॅक्टिस. बाय बिंग फॅमिलियर विथ द मटेरियल अँड युझिंग नोट्स दे आर एबल टू अडॉप्ट टू ऑडियन्स रिएक्शन. आता या टाईपमध्ये स्पीकरची जास्त तयारी अशी नसते, म्हणजे पाठांतर वगैरे नसतं, पण त्यांच्याकडे काही नोट्स असतात. म्हणजे गुड स्पीकर्स आहेत तर ते ह्या पद्धतीचं स्टाईल जे आहे तर ते अडॉप्ट करतात, कारण त्यांना पाठांतराची गरज नसते. त्यांना त्या समोर ज्या नोट्स किंवा जे पॉइंट्स असतात त्याच्यावर ते बोलू शकतात. त्यांना ती सवय झालेली असते किंवा त्यांना ती मेथड माहीत असते, यूज टू झालेले असतात ते त्या मेथडवर, ठीक आहे. नेक्स्ट आहे मेमोरायझिंग द प्रेझेंटेशन. दिस मेथड सूट्स पर्सन हू हॅव अ गुड मेमरी. दे कॅन प्रिपेअर द प्रेझेंटेशन इन ऍडव्हान्स, फ्रेज बाय फ्रेज अँड इवन गेस्चर बाय गेस्चर. मेनी पीपल नॉट ओनली फाइंड इट डिफिकल्ट टू डू दिस बट इवन डेंजरस एज दे रन द रिस्क ऑफ देअर माइंड टर्निंग ब्लँक after a few sentences. This speaker is also unable to adjust to audience feedback. Memorizing the presentation madhe purna presentation je ahe tar te paath kelele asto kiwa ekada speech je ahe tar te paath kelele asto, theek hai. Ata tumhi jar tumcha bhashantaracha sorry bhashanacha kiwa kutle ajun स्पीचच्या स्पर्धा जर बघितल्या असतील, कॉम्पिटिशन बघितल्या असतील तर तुम्हाला आठवत असेल किंवा तुमच्या काही जणांचा हे एक्सपिरियन्स पण असेल की तुम्ही एखादा टॉपिक पाठ करता खूप जास्त, ते स्पीच रेडी करता पाठ करून आणि एका पॉइंट नंतर तुम्हाला अडखळायला होतं, कारण तुम्हाला त्या सेंटेन्सच्या नंतरचं किंवा त्या पॉइंटच्या नंतरचं पुढचा पॉइंट काय आहे हे आठवत नाही, ठीक आहे. मग ही एक डेंजरस मेथड, कारण एखादा स्पीकर जर समोर उभा राहिलाय आणि त्याला अर्ध स्पीच नंतर किंवा काही सेंटेन्सेस नंतर पुढची सेंटेन्स आठवत नसतील तर तो पुढे काहीच बोलू शकणार नाही. त्याच्यामुळे ही मेथड जनरली यूज करायची नाही, कारण मग ह्याच्यामध्ये ऑडियन्सचा फीडबॅक घेणं
घेण्यासाठी ऍडजस्टेबल नसतो स्पीकर, ठीक आहे. म्हणजे जर पाठांतर करून आल्यानंतर तुम्हाला मध्ये जर कोणी ब्रेक केलं तर तुम्ही डिस्टर्ब होता, तुम्हाला पुढचा पॉइंट जो आहे तर तो लक्षात राहत नाही, की आता म्हणजे तिथे तुम्ही ब्लँक होऊ शकता, ठीक आहे. फोर्थ पॉइंट जो आहे तर तो आहे रीडिंग द प्रेझेंटेशन. दिस इज द ऍक्सेप्टेड फॉर्म ऑफ पब्लिक स्पीकिंग ऍट सेमिनार्स ऑर अकॅडमिक अँड सायंटिफिक कॉन्फरन्सेस ऍट विच पेपर्स आर रीड. इट शुड बी अवॉइडेड ऑन अदर ओकेजन्स ॲज पीपल कम टू हिअर यू स्पीक, नॉट टू हिअर युअर टू रीड. Reading does not mean putting your nose into the paper and mumbling into the mic. The speaker should familiarize himself with the type script so that he can look up from time to time and establish eye contact with his audience. Ata reading presentation madhe kahi स्पीचेस आहेत किंवा प्रेझेंटेशन आहेत, पेपर आहेत, तर ते वाचून दाखवले जातात. फॉर एक्झाम्पल, जर आपण पॉलिटिशियन्सचे एक्झाम्पल कन्सिडर केलं तर पॉलिटिशियन्स जे असतात तर त्यांच्या समोर त्यांचं स्पीच जे आहे तर ते रेडी ठेवलेलं असतं, ठीक आहे. काही जण आहेत तर ते मेमराइज करून येतात, काही जण नोट्स कॅरी करतात आणि त्या पॉइंट वाईज बोलत जातात, काही जण कम्प्लीट स्पीच जे आहे तर ते रीड करत असतात. पण ते रीड करताना ते रीड करण्याची पद्धत जी आहे तर ती समोरच्याला नुसतं वाचून दाखवत चाललंय अशी असता कामा नये. समोरच्या ऑडियन्सशी आय कॉन्टॅक्ट सुद्धा केला जातो, म्हणजे समोरच्याला नकळत रीडिंग करणं, ठीक आहे. आता आपल्या क्लासेस सुरू झाल्यानंतर प्रॅक्टिकली मी तुम्हाला ह्या गोष्टी दाखवणारच आहे. नेक्स्ट आहे एड्स फॉर प्रेझेंटेशन. ह्याच्यामध्ये OHP शीट्स आहेत, त्याच्यानंतर फ्लिप चार्ट्स आहेत, व्हाईट बोर्ड आहेत. आपण काय काय यूज करतो प्रेझेंटेशनसाठी, तर OHP शीट्स, दॅट इज यूज ऑफ ओव्हरहेड प्रोजेक्टर्स. ऑपरेटिंग अँड OHP इज सिम्पल मॅटर विच रिक्वायर्स व्हेरी लिटल थॉट ऑर प्रिपरेशन. देर आर फ्यू गाईडलाईन्स टू इफेक्टिवली यूज इट थ्रू. बिफोर द प्रेझेंटेशन मेक शुअर दॅट यू नो हाऊ टू ऑपरेट द पर्टिक्युलर OHP टू बी यूज. आता इन्स्ट्रक्शन दिलेत ओव्हरहेड प्रोजेक्टर्स, आपल्या क्लासेसमध्ये जे प्रोजेक्टर्स आहेत तर ते यूज करताना पहिलं त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलंय की तुम्हाला ते प्रॉपरली ऑपरेट करता आलं पाहिजे. दुसरं आहे दी OHP इज प्रॉपरली प्लग इन अँड इज इन वर्किंग ऑर्डर. Also keep a spare bulb. त्याच्यामध्ये एकतर त्याचं जे वायरिंग आहे किंवा त्याचे प्लग्स जे आहेत, सॉकेट्स आहेत, तर ते कनेक्टेड असायला पाहिजेत आणि त्याची माहिती पण तुम्हाला असायला पाहिजे व्यवस्थित आणि वर्किंगमध्ये असायला पाहिजेत. कारण खूप दिवस जर प्रोजेक्टर्स जर वापरले गेले नसतील तर मग ते लगेचच सुरू होतील किंवा त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड होऊ शकतो, ते रिपेअर करायला लागतात, ते मेंटेनन्स लागतो त्याचा सुद्धा. त्याच्यानंतर ते OHP इज सुटेबली पोझिशन सो दॅट युअर ट्रान्सपरन्सीज ऑन द स्क्रीन कॅन बी सीन फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ द रूम. यू कॅन चेक धिस बाय मुव्हिंग टू व्हेरियस पार्ट्स ऑफ द रूम. Many a times, ambient light might cause some interference and you might have to draw curtains or blinds or turn out lights.
जेव्हा प्रेझेंटेशन किंवा प्रोजेक्टर आपण यूज करत असतो, तर त्याची जी स्क्रीन आहे तर ती क्लासच्या प्रत्येक कॉर्नर मधून, म्हणजे त्या ज्या रूम मध्ये तुम्ही प्रेझेंटेशन देणार आहात त्या रूमच्या प्रत्येक कॉर्नर मधून दिसली पाहिजे. आणि ती जर दिसत नसेल, म्हणजे कधी कधी असं होतं की विंडोज मधून किंवा डोअर मधून खूप जास्त सनलाईट येत असते किंवा लाईट क्लास मधल्या खूप ब्राईट असतात, तर त्या टर्न ऑफ केल्या पाहिजेत. किंवा जर विंडोज मधून लाईट येत असेल तर त्याला कर्टन्स किंवा ब्लाइंड लावले पाहिजेत, तर प्रेझेंटेशन जे आहे तर ते व्यवस्थित दिसेल. त्याच्यानंतर आहे, युअर ट्रान्सपरन्सीज आर अरेंज इन ऑर्डर ऑफ प्रेझेंटेशन नियर दी प्रोजेक्टर. इन दी मिडल ऑफ लेसन इफ यू फंबल अराउंड ऑफ ट्रान्सपरन्सीज इट वुड नॉट ओनली डिस्ट्रॅक्ट द ऑडियन्स बट ऑल्सो अपसेट द फ्लो ऑफ युअर प्रेझेंटेशन. आता एखादं प्रेझेंटेशन देताना तुम्ही एखाद्या पॉइंटवर जर समजा अडकलात, ठीक आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा नवीन नवीन प्रेझेंटेशन देत असता तर त्याच्यात तुम्हाला बऱ्याचदा प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यात फंबल जर झालं, एखादा वर्ड आपण बोलताना चुकतो किंवा त्याचं प्रोनाऊन्सिएशन चुकतं, अशी मायनर मायनर मिस्टेक्स जेव्हा होतात तर तेव्हा फक्त ऑडियन्स नाही तर तुम्ही सुद्धा त्याच्यातून डिस्ट्रॅक्ट होता. कारण आपल्या डोक्यामध्ये ते सुरू होतं की प्रेझेंटेशन चुकलंय किंवा इथे हसतायत लोक, ठीक आहे, तुमचा जो फ्लो आहे तर तो डाऊन व्हायला लागतो प्रेझेंटेशनचा. त्याच्यानंतर द रायटिंग ऑन दिस स्लाइड इज लार्ज अँड विजिबल. आता स्लाइड्स वर जो डेटा तुम्ही पुट करता तर तो फॉन्ट सगळ्यांना, म्हणजे लास्ट बेंच जे आहेत किंवा तुमचा लास्ट ऑडियन्स जो आहे तर त्यांना पण विजिबल असतील अशा पद्धतीने लिहिला गेला पाहिजे. आणि मुळात कलर्स सुद्धा त्याच्यामध्ये तसेच यूज केले गेले पाहिजेत. स्लाइड्स पण आपण स्लाइड्सचे कलर सुद्धा तसेच सुटेबल असायला पाहिजेत. आता बऱ्याचदा काय होतं की जर आपण प्रोजेक्टर व्हाईट स्क्रीन नसेल तर आपण वॉलवर सुद्धा बरेच जण प्रोजेक्टर ऑन करतात, तर वॉलचा कलर आणि प्रोजेक्ट म्हणजे स्लाइडचा कलर जर जवळपास सेम असेल तर ते प्रेझेंटेशन जे आहे तर ते प्रॉपरली विजिबल होत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर ड्युरिंग द प्रेझेंटेशन अवॉइड स्टँडिंग ऑर मूविंग बॅकवर्ड अँड फॉरवर्ड बिटवीन द प्रोजेक्टर अँड द स्क्रीन. प्रोजेक्टरची प्रोजेक्टर आणि स्क्रीनच्या मध्ये ना येणं अवॉइड करायचं. त्याच्यानंतर ऑलवेज पॉइंट टू द ट्रान्सपरन्सीज अँड नॉट टू स्क्रीन वेन रेफरिंग टू अ पर्टिक्युलर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन बिईंग प्रोजेक्टेड. स्क्रीनवर तुम्ही बोलत असलेलाच पॉइंट किंवा तीच स्लाइड दिसायला हवी. जर दुसरी स्लाइड किंवा पुढचे पॉइंट जर तुमच्या प्रोजेक्टरवर दिसत असतील, स्लाइडवर दिसत असतील, तर ऑडियन्स पुढचं पॉइंट वाचण्यामध्ये, त्याच्यावर विचार करण्यामध्ये डिस्ट्रॅक्ट होणार आहे, एंगेज होणार आहे. नेक्स्ट आहे, डू नॉट कीप रेफरिंग टू स्क्रीन. दिस नॉट ओनली ब्लॉक्स आउट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन बिईंग प्रोजेक्टेड बट ऑल्सो मेक्स डिफिकल्ट टू अ लिस्ट ऑकवर्ड फॉर यू to maintain eye contact with audience. It is better to go directly to the transparency so that it is somewhat easier and allows maintenance of eye contact. Reference जे असतील तर ते स्क्रीनवर असता कामा नयेत खूप जास्त, किंवा आपण जे पॉइंट्स यूज केलेत किंवा एक्झाम्पल्स, तर ते स्वतःचे पॉइंट्स जास्तीत जास्त पुट केले पाहिजेत. रेफरन्सेस जर यूज केले असतील तर ते ऑकवर्ड होऊ शकतं की दुसऱ्या कोणाचे तरी प्रेझेंटेशन किंवा दुसऱ्या कोणाचे तरी इन्फॉर्मेशन जे आहे तर ती त्याच्यामध्ये पुट डाऊन करून ठेवली, ठीक आहे. त्याच्यामुळे आय कॉन्टॅक्ट करणं अवघड होऊ शकतं. त्याच्यानंतर टू पॉइंट ऑन
highlight particular information on the transparency, use a pen, pencil, or piece of colored gel. This leaves you free to move around if you wish. The highlight करायचे असेल एखाद्या इन्फॉर्मेशनला तर एकतर आपण प्रेझेंटेशन मध्ये वेगळा कलर किंवा हायलायटरचा ऑप्शन यूज करू शकतो किंवा तुम्ही तुमच्याकडे पॉइंटर किंवा स्टिक्स असतात तर पॉइंटर ही रिसेंट मेथड आहे. ठीक आहे, तर कारण तुम्ही त्या क्लासरूम मध्ये कुठेही फिरून त्या प्रेझेंटेशन वरच्या पॉइंट्सना हायलाईट करू शकता. जर स्टिक यूज केली असेल तर तुम्हाला तिथेच स्क्रीनच्या जवळ उभं राहून तुम्हाला ते एक्सप्लेन करत राहावं लागतं. त्याच्यानंतर ट्राय नॉट टू रिवील ऑल ऑफ द इन्फॉर्मेशन ऑन द ट्रान्सपरन्सी ऍट वन्स. जेव्हा पहिली स्लाइड असते तर त्या पहिल्या स्लाइड मध्ये तुम्ही अख्ख्या प्रेझेंटेशन मध्ये काय आहे किंवा अख्ख्या टॉपिक मध्ये काय आहे हेच जर आधी सांगून टाकलं तर पुढच्या प्रेझेंटेशनच्या स्लाइड्स ज्या आहेत किंवा तुम्ही पुढे जी इन्फॉर्मेशन देणार आहात त्याच्याकडे ऑडियन्स एंगेजच होणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे समोर जो टॉपिक आहे तर तेवढीच इन्फॉर्मेशन त्याच्याच बद्दल बोललं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे टर्न ऑफ द प्रोजेक्टर लॅम्प इफ यू आर नॉट प्रोजेक्टिंग अ ट्रान्सपरन्सी ऑर कवर द प्लेट विथ अ ऑप्लिक कार्ड. जेव्हा तुम्ही प्रोजेक्टर यूज करत नसता तर समजा आपण 10 स्लाइड्स पैकी 5 स्लाइड्स बघितलेत आणि त्या स्लाइड्स बघून झाल्यानंतर आपण त्या स्लाइड्स वर डिस्कशन करतोय तर पुढच्या स्लाइड तर बघणार नाही आहे तर मग अशा वेळी सरळ प्रोजेक्टर टर्न ऑफ करायचा किंवा त्याच्यावर लीड लावायची की जेणेकरून स्क्रीनवर काहीच दिसणार नाही. ब्लँक स्क्रीन ठेवणं म्हणजे पुन्हा तुम्ही एंगेज करताय, डिस्ट्रॅक्ट करताय ऑडियन्सला. त्याच्यामुळे तो एकतर टर्न ऑफ करणं बेटर ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आहे यूज ऑफ ट्रान्सपरन्सीज सम गोल्डन रूल्स. पहिला आहे मेक लेटरिंग अँड ड्रॉइंग बिगर अँड बोल्डर फॉर बेटर विजिबिलिटी. मगाशी जसं म्हटलं की लेटर्स किंवा ड्रॉइंग्स जे असतील किंवा जे इमेजेस आपण पुट करू तर ते बऱ्यापैकी विजिबल असतील अशा साईज मध्ये किंवा फॉन्ट मध्ये त्याच्यात पुट केले पाहिजे, टाइप केले पाहिजे. डू नॉट क्राउड द व्हिज्युअल विथ टू मच इन्फॉर्मेशन पॅक इन सिंगल ट्रान्सपरन्सी. पुट ओनली मेन पॉइंट ऑन वन ट्रान्सपरन्सी. प्रत्येक स्लाइड जी आहे त्याच्यामध्ये खूप जास्त इन्फॉर्मेशन टाकून क्राउडिंग करायचं नाही. आता जर पीपीटी तुम्ही बघितलं असेल, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये जर कधी ट्राय केलं असेल तर एका स्लाइडवर काही वर्ड्सच्या वर इन्फॉर्मेशन गेल्यानंतर तुमचं टेक्स्टची साईज जी आहे तर ती स्मॉल होते आणि ओव्हर क्राऊड झाल्यानंतर तुम्ही जेव्हा प्रेझेंटेशनला उभे राहता तेव्हा तुमचं आणि तुमचं सुद्धा कन्फ्युजन वाढू शकतं आणि ऑडियन्स जो आहे तर ते तो सगळं वाचण्यामध्ये एंगेज होऊन जातो. त्याच्यामुळे प्रेझेंटेशनमध्ये फक्त पॉइंट्स पुट करायचे. नेक्स्ट आहे यूज ब्राईट अँड कॉन्ट्रास्टिंग कलर अँड सिम्बॉल्स. स्पेशल पेन्स आर अवेलेबल फॉर दिस पर्पज. तर कॉन्ट्रास्ट कलर जे आहेत किंवा सिम्बॉल्स जे आहेत तर ते यूज केले गेले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल येल्लो आणि रेड हे आपण जनरली यूज करतो. आता येल्लो स्लाइड बॅकग्राऊंड असलेल्या स्लाइडवर तुम्ही डार्क येल्लो कलरचं जर टेक्स्ट यूज करत असाल तर ती स्लाइड इझिली विजिबल असणार नाही. ठीक आहे, त्याच्यातला कंटेंट आहे तो प्रॉपरली विजिबल असणार नाही. त्याच्यामुळे कॉम्बिनेशन जे आहेत किंवा त्याच्यामध्ये पॉइंट हायलाईट करताना जो कलर यूज करणार आहात तर तो पण तसाच असला पाहिजे. त्याच्यानंतर प्लेस इन्फॉर्मेशन ऍट द सेंटर. इन्फॉर्मेशन जे आहे तर ते सेंटर पॉइंटला लिहिले गेले पाहिजेत. वन साइडला असता कामा नाहीत.
आपण अलाइनमेंट जे आहेत तर त्या नेहमी चेक करत असतो. प्रेझेंटेशन मध्ये असेल, वर्ल्ड मध्ये असेल, पीडीएफ मध्ये असेल, वेगवेगळे रूल असतात तुम्ही कशासाठी तयार करताय इन्फॉर्मेशन किंवा डेटा. त्याच्यानंतर आहे की ट्रान्सपरन्सीज क्लीन. मगाशी जसं सांगितलं क्राऊडिंग असतं कामाने, खूप जास्त इमेजेस किंवा व्हिज्युअल एड्स आहेत तर ते पण त्याच्यामध्ये पुट करायचे नाहीयेत. आफ्टर मेकिंग अँड ट्रान्सपरन्सी लेट आउट फ्लॅट टू ड्राय. नॉर्मली इट टेक्स अ 15 मिनिट्स फॉर द इंक टू ड्राय. आता OHP शीट्स ज्या असतात तर त्या ड्राय होण्यासाठी 15 मिनिट्स तरी लागतात. त्या लगेचच त्याला जर हात लावला तरी त्या शीट्स स्प्रेड होऊ शकतात. आता OHP शीटसाठी ज्या शीट्स यूज केल्या जातात तर साधारणतः प्लॅस्टिकच्या असतात आणि त्याच्यावर आपण मार्करने लिहितो त्या, तर ते वाळण्यासाठी त्याला 15 ते 20 मिनिटं लागतात. त्याच्यावर जर तुमचं बोट लागलं तर मग परत ते सगळं स्प्रेड होते इंक. त्यानंतर व्हाईट बोर्ड्स अँड इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड. व्हाईट बोर्ड्स, वेन यू सी अ व्हाईट बोर्ड टेक केअर ऑफ द फॉलोइंग. द पेन्स विथ विच यू राईट शुड नॉट बी ड्राय. If two or more colored pens are being used, they should be held ready in one hand to avoid going to a table again and again to select one. Stand sideways to avoid turning your back to the audience while writing. The chief disadvantage of using a black or white board is that material is lost at the end of the presentation. Atam, व्हाईट बोर्ड आणि इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड. व्हाईट बोर्ड तुम्हाला माहिती आहेत आपण क्लासमध्ये व्हाईट बोर्ड यूज करतो, त्याच्यावर मार्करने लिहून तुम्हाला पॉइंट्स जे आहेत तर ते नोट डाऊन करून दिले जातात किंवा एक्सप्लेन केले जातात. तर जेव्हा एकतर ते मार्कर जे आहेत तर ते चेक करून आणले पाहिजे. ड्राय मार्कर्स व्हाईट बोर्डवर लिहिले जाणार नाहीत, त्याच्यात वेळ वाया जाणार आहे, त्याच्यामुळे ते चेक केलं गेलं पाहिजे. दुसरं आहे की 2 किंवा 2 पेक्षा जास्त मार्कर्स जेव्हा यूज केले जातात पॉइंट्स एक्सप्लेन करण्यासाठी तर तेव्हा दोन्ही एट अ टाइम हातात तयार असायला पाहिजेत, नाहीतर पुन्हा पुन्हा डायसकडे किंवा टेबलकडे जाणार आणि ते मार्कर घेणार चेंज करणार ह्याच्यामध्ये वेळ निघून जातो. लिंक आहे तर ती तुटते. त्याच्यानंतर आहे की व्हाईट बोर्डवर लिहिताना तुमची पूर्ण पाठ ऑडियन्सकडे होणार नाही याची काळजी घ्यायची. मग त्याच्यासाठी तुम्ही थोडेसे क्रॉस होऊन लिहिता. नेक्स्ट आहे की व्हाईट बोर्डवर लिहिल्यानंतर व्हाईट बोर्ड काय, ब्लॅक बोर्ड काय किंवा इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड काय, तर त्याच्यावरचा डेटा जो आहे तर तो लेक्चर झाल्यानंतर सगळा रफ होतो, तो डेटा स्टोअर होत नाही अनलेस अँड अंटील तुम्ही तो नोट डाऊन करून घेत नाही तुमच्या नोटबुकमध्ये. ठीक आहे, व्हाईट बोर्ड तुम्हाला माहितीयेत, इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड म्हणजे लहान मुलांचं खेळणं म्हणून साधारण बघितलं असेल तुम्ही की त्याच्यावर ड्रॉ केल्यानंतर त्याच्यातून जर स्लाइड किंवा ती फ्लिप जर ओपन केली तर त्याच्यानंतर तुम्ही लिहिलेलं जे सगळं मटेरियल आहे तर ते त्याच्यावरून निघून जातं. ठीक आहे, बघा आठवत असेल तर. नेक्स्ट आहे फ्लिप चार्ट. फ्लिप चार्ट इज पॉप्युलर लो कॉस्ट एड पर्टिक्युलरली युजफुल फॉर रेकॉर्डिंग इंटरॅक्टिव्ह मीटिंग्स अँड ब्रेन स्टॉर्मिंग सेशन्स. आता फ्लिप चार्ट म्हणजे पेंटिंग किंवा ड्रॉइंग करणारे जे लोक आहेत तर ते जसा बोर्ड यूज करत असतात ड्रॉइंग करत असतात, ठीक आहे, तशाच पद्धतीने पेपर सेट केलेले असतात, चार्ट असतात. ठीक आहे, 1 by 1 ते टर्न केले जातात, जसं आपण कॅलेंडरची पेजेस टर्न करतो तसे
तो चार्ट आहे तर तो टर्न केला जातो, त्याचे मोठे पेजेस असतात ते व्हाईट पेजेस, आणि त्याच्यावर त्यांनी ते पॉइंट्स असतील, स्केचेस असतील, ग्राफ असतील, तर ते ड्रॉ केलेले असतात. ही एक्सप्लेन करायची सगळ्यात चिपर मेथड आहे आणि पॉप्युलर आहे, कारण ह्या डेटा सेव्ह झालेला असतो. हाच डेटा तुम्ही दुसरीकडे सुद्धा यूज करू शकत असता. आता काही गोष्टी त्याच्यात लक्षात ठेवायच्यात की पहिलं आहे की राईट सिक्वेन्स असायला पाहिजे त्याचा. त्याच्यानंतर दुसरं आहे इट शुड नॉट गेट स्टक टुगेदर बट शुड बी इझिली सेपरेटेबल. ती पेज जे आहे तर ती एकमेकात अडकलेली असता कामा नयेत, किंवा आपण जेव्हा ड्रॉ करतो तर त्याचा जर कलर दुसऱ्या पेजला लागला असेल तर ते एकमेकांना चिकटून राहतात पेजेस, ठीक आहे. आणि मग तुम्ही प्रेझेंटेशनला उभे राहता तर तेव्हा ती चिकटलेली पेजेस सेपरेट होत नाहीत किंवा एकतर ती फाटू शकतात. नेक्स्ट आहे दिस व्हाईल प्रिपेअरिंग द चार्ट्स पॉइंट शुड बी फेअरली रिटन इन पेन्सिल. चार्टचे म्हणजे चार्टवर जे पॉइंट लिहिणार आहेत तर ते फेअरली लिहिले गेलेले पाहिजेत. फायनल रायटिंग असायला पाहिजे त्याच्यावर, कारण त्याच्यावर लिहून सारखं रफ करणं इझी टास्क नाही आहे. कारण जसं आपण एखाद्या ब्लँक पेजवर पेन्सिलने जरी लिहिलं असेल, त्याच्यावर पुन्हा खाडाखोड केली, पुन्हा लिहिलं, तर ते पेज जे आहे तर ते खराब झालेलं असतं, ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या शीट्सवर किंवा ह्या फ्लिप चार्ट्सवर लिहिताना तुमचं फायनल रायटिंग जे आहे तर ते फेअरली राईटअप झालं पाहिजे. डोंट ओव्हर राईट विथ अ पेन. फ्लिप चार्ट्स आर फ्लेक्झिबल, चीप अँड पोर्टेबल, बट रिटन मटेरियल कॅनॉट बी इझिली इरेस्ड. जसं मी आता म्हटलं की ते खूप जास्त खराब होतं. आणि आधीचा पॉइंट की त्याच्यात पेन्सिलनी लिहिलं पाहिजे तर ते पेननी ओव्हर राईट करायचे नाहीत, कारण पेन जर आपण जेव्हा यूज करतो तर त्या पेनच्या पॉइंटमुळे मागच्या पेजवर किंवा त्या शीटवर खूप जास्त डार्क किंवा त्या शीट्स ज्या आहेत तर त्या बऱ्यापैकी पातळ असतात, तर त्या फाटू पण शकतात. तर त्याच्यामुळे पेन्सिल वापरणं ही एक त्यातल्या त्यात पेन्सिल यूज करायला सांगितली जाते पेनपेक्षा, कारण त्याच्यामध्ये चेंजेस पण करता येऊ शकतात किंवा अजून पॉइंट्स ड्रॉ करायचे असतील तर ते प्रॉपरली ड्रॉ करता येऊ शकतात, त्यामुळे पेन्सिल रिकमेंड केली जाते. नेक्स्ट आहे पॉवर पॉइंट. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपण LCD प्रोजेक्टर जे यूज करतो. नेक्स्ट आहे हाऊ टू मेक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. फर्स्ट आहे डिझाईन स्लाइड्स विच आर इझी टू रीड अँड अंडरस्टँड. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की स्लाइड्स प्रिपेअर करणं. मग त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे फॉन्ट्स, इमेजेस, ग्राफिक्स शुड बी लार्ज इनफ. की टेक्स्ट किंवा ग्राफिक्स इमेजेस ज्या तुम्ही पुट करताय तर त्या व्यवस्थित दिसल्या पाहिजेत लास्ट ऑडियन्स पर्यंत. त्याच्यानंतर आहे की बॅकग्राऊंड कलर असेल स्लाइडचा, आणि तुम्ही टेक्स्ट जो सिलेक्ट करताय, टेक्स्ट कलर सिलेक्ट करताय, तर तो कॉन्ट्रास्ट असायला पाहिजे की जेणेकरून तो व्यवस्थित दिसेल. अननेसेसरी टेक्स्ट जो आहे तर तो इलिमिनेट करायचा आहे. आणि काही कीवर्ड्स किंवा फ्रेजेस असतील तर त्याला इन्वर्टेड कॉमा असतील किंवा त्याला वेगळे कलर असतील किंवा हायलाइटिंग करायचं असेल तर ते केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर चूज टेक्स्ट अँड बॅकग्राऊंड कलर कॉन्ट्रास्ट फॉर्मॅट. ओके नेक्स्ट पॉइंट ट्राय टू बी कन्सिस्टंट विथ फॉर्मॅट, स्टाईल, फॉन्ट्स, कलर,
capitalization, punctuation, etc. For graphics, clearly label columns, rows, axes, units, etc. आता जेव्हा टेक्स्ट यूज केला जातो तर सगळ्या स्लाइड्स मध्ये एकच फॉन्ट, एकाच कलरचा टेक्स्ट जो आहे तर तो यूज केला गेला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण जर साधारण व्हाईट कलरच्या स्लाइड्स जर समजा यूज करत असू, ब्लॅक कलरचा टेक्स्ट यूज करतोय, फॉन्ट सेरेब्री असेल, त्याची टेक्स्ट साईज जी आहे तर ती 16 जर असेल, आणि एक्झाम्पल जेव्हा आपण पुट करतोय किंवा हायलाईट करतोय काही पॉइंट आणि ते रेड लाईनने रेड कलरने करत असू, तर हाच फॉर्मॅट अख्ख्या प्रेझेंटेशनसाठी असायला पाहिजे. म्हणजे पहिल्या स्लाइडला सुद्धा असंच असलं पाहिजे आणि लास्ट स्लाइडला सुद्धा असंच इक्वेशन असायला हवं. त्याच्यानंतर ग्राफिक्स किंवा कॉलम्स वगैरे जे यूज केले जातात तर ते प्रॉपरली त्याला हेडिंग असायला हवं. म्हणजे जर बार डायग्राम जर यूज करत असू तर त्याची इन्फॉर्मेशन ती बार डायग्राम बघून व्यवस्थित कळली पाहिजे. प्रत्येक बारला नाव असायला हवं, त्याच्यानंतर त्याचे जे युनिट्स आहेत तर ते व्यवस्थित लिहिले गेले पाहिजेत. नेक्स्ट आहे, इच स्लाइड शुड हॅव वन थॉट और कन्सेप्ट ओनली, की प्रत्येक स्लाइडवर एकच थॉट किंवा कन्सेप्ट असायला पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा अकॅडमिक स्लाइड बनवतो, क्लासमध्ये प्रेझेंटेशन घेतो, तर कॅरेक्टरिस्टिक्स म्हटल्यानंतर त्या स्लाइडमध्ये फक्त कॅरेक्टरिस्टिक्सच येतात. ऍडव्हान्टेजेस म्हटल्यानंतर ऍडव्हान्टेजेसचे पॉइंट यायला पाहिजेत. त्याच्यानंतर आहे, डू अवे विथ मोस्ट पंक्चुएशन मार्क्स. पंक्चुएशन मार्क्स जे आहेत, मग कॉमा असेल, फुल स्टॉप असतील, एक्सक्लेमेटरी असेल, तर हे जास्तीत जास्त अवॉइड करायचे. नेक्स्ट आहे, इन्क्लूड ओनली रिलेव्हंट डेटा. ठीक आहे, फक्त जो रिलेव्हंट डेटा आहे तेवढाच पुट करायचा आहे, बाकीचा सगळा डेटा इलिमिनेट करायचा आहे. कारण तुम्ही इरिलेव्हंट डेटा ठेवला तर तुमचा ऑडियन्स तो डेटा वाचण्यामध्ये एंगेज होणार, तुमचं जे एक्सप्लेन करताय, स्पीच देताय, त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होणार. त्याच्यानंतर आहे, अवॉइड डेन्स स्लाइड्स, मेक प्रॉपर यूज ऑफ व्हाईट स्पेस. एकतर क्राउडिंग करायचं स्लाइडमध्ये किंवा खूप जास्त रिकामी पण स्लाइड दिसता कामा नये. प्रॉपर यूज झाला पाहिजे त्या स्लाइड मधल्या व्हाईट पेजेसचा किंवा त्या स्पेसचा. डोंट जस्ट टेक चार्ट, टेबल, मॅप्स, ग्राफ फ्रॉम अदर सोर्सेस, पुट अप ओनली व्हॉट यू नीड. आता आपण प्रेझेंटेशन जेव्हा बनवतो तेव्हा एक्झाम्पल म्हणून आपण बाकीचं मटेरियल यूज करतो. ठीक आहे, म्हणजे गुगलवरून असेल किंवा बाकीच्या साईट्सवरून डेटा पुट करतो, तर ते न करता तुम्हाला फक्त जेवढं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही प्रेझेंटेशन देता, तुम्ही काही अनालिसिस केली असतील तर तेवढीच पुट करायची त्याच्यामध्ये. मग ग्राफ असेल किंवा अजून पाय चार्ट असेल. नेक्स्ट आहे, कन्वर्ट ऑल टॅब्युलर इन्फॉर्मेशन इन टू ग्राफ अँड डायग्राम. टॅब्युलर इन्फॉर्मेशन जी असते तर ती ग्राफ किंवा डायग्राम मध्ये कन्वर्ट करायची कायम, कारण ती एक्सप्लेन करताना सोपी जाते टॅब्युलर फॉर्मॅट पेक्षा, आणि प्रेझेंटेशन दिसताना पण व्यवस्थित दिसत. नेक्स्ट पॉइंट आहे, इफ बॉरोड मटेरियल अपियर्स ऑन स्लाइड, साइट द सोर्स. ठीक आहे, डोंट मेक द साइटेशन सो बिग दॅट इट डॉमिनेट्स द स्लाइड. जर आपण मटेरियल घेतलं असेल दुसऱ्या कुठल्या स्लाइडवर, साईट्सवरून किंवा सोर्सेसवरून, तर आपण जेव्हा रेफरन्स लिहितो तर त्याचा फॉन्ट जो आहे तर तो खूप जास्त मोठा असता कामा नये, किंवा त्याला खूप जास्त हायलाईट करायचं नाही.
कारण असं जर केलं तर ती स्लाइड डॉमिनेट करतं, म्हणजे तुम्ही सगळंच मटेरियल त्याच्यावरून उचलले असं त्याचा अर्थ होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे डोंट यूज कम्प्लीट इंटरनेट ऍड्रेस. कम्प्लीट इंटरनेट ऍड्रेस जो आहे तर तो कधीही यूज करायचा नाही. मग त्याच्यामध्ये वेबसाईटची जी बेसिक नेम आहेत तर ती www.sony.com असेल किंवा yale.edu.com आहे, तर edu आहे. तर अशा पद्धतीने एवढी स्लाइडचं जे नाव असेल किंवा रेफरन्स असेल तेवढाच पुट करायचा. पूर्ण जर ऍड्रेस पुट करायला गेलात म्हणजे तुम्ही कुठलंही सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे त्या स्लाइडचा पूर्ण URL ऍड्रेस येतो. ठीक आहे, म्हणजे http:// त्याच्यानंतर 2/, तर हा पूर्ण ऍड्रेस जो आहे तर तो कधीही कॉपी पेस्ट करायचा नाही. फक्त साईटचं नाव जे असेल तर ते तिथे पुट करायचं असतं. जर कोणा कुठल्या ऑडियन्सला डिटेल रेफरन्सेस हवे असतील तर ते तुम्ही नंतर देऊ शकता. थर्ड आहे प्रॅक्टिस फिजिकली रिलेटिंग टू ती पॉवर पॉइंट स्लाइड्स. की प्रेझेंटेशन देताना तुम्ही बॉडी लँग्वेज असणार आहे किंवा तुमचं पोश्चर कसं असणार आहे तर ह्याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. इन ऑर्डर टू डायरेक्ट द ऑडियन्स अटेन्शन टू व्हॉट यू वॉन्ट देम टू सी यूज गेस्चर पॉइंटर ऑर कलर. ऑडियन्सला डिरेक्टली त्यांचं अटेन्शन सीक करण्यासाठी तुमचं गेस्चर पोश्चर खूप इम्पॉर्टंट आहेच. आणि तुम्ही स्लाइडमध्ये काय कलर यूज करताय, पॉइंटरने त्याच्यातले पॉइंट जे आहेत तर ते पॉइंट आउट कसे करताय हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर डू नॉट टर्न अवे कम्प्लिटली फ्रॉम द ऑडियन्स. कधीही प्रेक्षकांकडे पाठ करायची नाही. ठीक आहे, म्हणजे हा थिएटरमधला पण रूल आहे. आणि दुसरं, तुम्ही जेव्हा स्पीकर आहात प्रेझेंटेशन देताय तर तेव्हा हा रूल तुम्हाला पण ऍप्लिकेबल आहे. त्याच्यानंतर अवॉइड स्टँडिंग इन द लाईट फ्रॉम द प्रोजेक्टर. प्रोजेक्टर आणि स्लाइड किंवा स्क्रीन या दोघांच्या मध्ये कधीही यायचं नाही. फोर्थ आहे इंटिग्रेट पॉवर पॉइंट विथ युअर ओरल प्रेझेंटेशन. शो अ स्लाइड ओनली वेन इट्स रिलेव्हंट. तुम्ही ज्या पॉइंटवर डिस्कस करताय बोलताय तीच स्लाइड तुमच्या समोर असायला हवी, प्रोजेक्टरवर दिसायला हवी. युअर स्पीच अँड स्लाइड प्रोजेक्शन मस्ट बी करेक्टली रिलेटेड टू इच अदर. तुम्ही जे बोलताय आणि तुमच्या स्लाइडमध्ये जे पॉइंट आहेत तर ते एकमेकांशी कोरिलेट असायला पाहिजेत. नाहीतर तुम्ही काहीतरी वेगळं बोलताय आणि स्लाइडमध्ये काहीतरी वेगळं आहे. नेक्स्ट आहे ऑलवेज गिव्ह कॉन्टेक्स्ट सो दॅट युअर ऑडियन्स अंडरस्टँड्स द व्हिज्युअल. की नेहमी कॉन्टेक्स्ट किंवा बेसिक जे आहेत त्या पॉइंटचे, म्हणजे आपण एखादा पॉइंट जेव्हा सुरू करतो तर त्याच्या हिस्ट्रीबद्दल असेल किंवा ती गोष्ट का सुरू झाली, कशी सुरू झाली त्याच्याबद्दल सांगतो. त्याच्यानंतर आहे एक्सप्लेन टू द ऑडियन्स व्हॉट दे सी. यू नो द मॅटर दे डोंट. ऑडियन्सला तुम्ही तुमचे पर्स्पेक्टिव्ह जो आहे तर तो कम्प्लिटली एक्सप्लेन केला पाहिजे ऍज अ थर्ड पर्सन. तुमचं पर्सनल ओपिनियन कुठल्याही सब्जेक्टमध्ये किंवा स्पीचमध्ये दिसता कामा नये. त्याच्यानंतर रिकॅप द गिस्ट ऑफ कॉम्प्लेक्स स्लाइड्स बिफोर मूव्हिंग. एखादी कॉम्प्लेक्स स्लाइड असेल तर ती एक्सप्लेन करून झाल्यानंतर त्याचं एक क्विक रिव्ह्यू जो आहे किंवा त्या स्लाइडमध्ये काय डिस्कस केलं ते एक फास्ट रिव्ह्यू किंवा रनिंग कॉमेंट्री जसं म्हणतो तसं ते
फास्ट डिस्कस करून मगच पुढच्या स्लाइड मध्ये जायचं, नाहीतर कॉम्प्लेक्स स्लाइड बद्दल इन्फॉर्मेशन तुम्ही जी दिली आहे तर ती त्यांच्या लक्षातच राहील असं होत नाही. नेक्स्ट आहे प्रोव्हाइड्स ओरल ट्रान्झॅक्शन बिटवीन स्लाइड इन ऑर्डर टू शो द लॉजिकल कनेक्शन, दिस वुड मेक द फ्लो स्मूथ. की आपण ज्या फ्लो मध्ये बोलतोय किंवा स्लाइड मध्ये जे पॉइंट पुट केलेत तर त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिकल कनेक्शन असायला पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, जर मी एखाद्या टॉपिकवर बोलतीये, त्या टॉपिकचा इंट्रो मी दिला, हिस्टॉरिकल पार्ट सांगितला, इंट्रो दिला, त्याच्यानंतर समजा त्या स्लाइडचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील, त्या टॉपिकचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील, त्याच्यानंतर समजा ऍडव्हान्टेजेस असतील, त्याच्यानंतर मी कन्क्लुजन सांगितलं, मग डिसऍडव्हान्टेजेस सांगितले, तर हा सिक्वेन्स चुकीचा आहे, याच्यामध्ये लिंकिंग नाही आहे. ठीक आहे, ऍडव्हान्टेजेस नंतर डिसऍडव्हान्टेजेस आले पाहिजेत किंवा त्याचे लिमिटेशन असतील ते आले पाहिजेत. म्हणजे स्लाइडचा सिक्वेन्स जो आहे, त्याच्यातला मटेरियलचा सिक्वेन्स जो आहे, तर तो प्रॉपर आणि लिंक मध्ये असायला पाहिजे, तरच तो सब्जेक्ट जो आहे तर तो व्यवस्थित पोहोचणार आहे. त्याच्यानंतर ती व्हिज्युअल अँड ऑडिओ इफेक्ट्स ओनली टू सर्व युअर पर्पज. व्हिज्युअल आणि ऑडिओ इफेक्ट्स जे असतील तर ते फक्त रेफरन्स म्हणून यूज केले गेले पाहिजेत आणि फक्त ते त्या स्पेसिफिक पॉइंट पुरती मर्यादित असायला हवेत. नेक्स्ट आहे नेव्हर ब्रिंग प्रायव्हेट ऑर बॅकस्टेज इलेमेंट. बॅकस्टेज इलेमेंट किंवा प्रायव्हेट इलेमेंट कॅरी करायचे नाहीत. नेव्हर डिस्प्ले युअर ईमेल ऑन स्क्रीन व्हाईल सेटिंग अप युअर पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन. बऱ्याचदा पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन मेलला असतात, तर तेव्हा तुम्ही मेल ओपन करता पण तुमची प्रोजेक्टरची स्क्रीन जी आहे तर ती समोर दिसत असते, तुमचा मेल बॉक्स ओपन होतो सगळ्यांसमोर, तर हे अवॉइड करायचंय. किंवा बऱ्याचदा व्हॉट्सअपला सुद्धा किंवा मोबाईलमध्ये सुद्धा, मोबाईलच्या फोल्डरमध्ये सुद्धा तुमची प्रेझेंटेशन सेव्ह असतात, मग अशा वेळेला प्रोजेक्टर ऑन करायचा नाही किंवा प्रोजेक्टरवर लीड ठेवायची की जेणेकरून त्याचं प्रोजेक्शन स्लाइडवर वॉलवर किंवा स्क्रीनवर होणार नाही. जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट प्रेझेंटेशन ओपन करता तेवढंच फक्त दिसलं पाहिजे समोर स्क्रीनवर. अवॉइड युझिंग पॉवर पॉइंट विद इन दी ब्राउझर फ्रेम. ब्राउझर फ्रेम मध्ये पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिसता कामा नये, ते व्यवस्थित डिस्प्ले झालं पाहिजे. इफ यू आर नॉट रेडी टू शो दिस लाइट टू द ऑडियन्स यूज अ ब्लॅक स्क्रीन ऑर अ ब्लँक स्लाइड टू हाईड. तुम्ही जर प्रेझेंटेशन दाखवायला रेडी नसाल तर एकतर स्लाइड्स ज्या आहेत तर त्या ऑफ करा किंवा ब्लॅक स्क्रीन जी आहे तर ती त्याच्यामध्ये दाखवा की जेणेकरून तुम्हाला ती स्लाइड दाखवायची नाहीये किंवा त्याच्या पुढे तुम्हाला डिस्कस करायचंय की जे तुम्हाला पुढच्या स्लाइड्स मध्ये आहे ते दाखवायचं नाहीये किंवा त्या स्लाइड्स रेडी नसतील. आता पुढचा आणि इम्पॉर्टंट पॉइंट जो आहे की तो नर्वसनेस. की जेव्हा कुठलाही स्पीकर त्याने किती स्पीचेस दिलेले असतील किंवा किती तयारीचा पर्सन जरी असला किंवा अगदी नवीन तुम्हाला उठून उद्या प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं क्लासमध्ये, तर तुम्ही सुद्धा खूप जास्त नर्वस असता. प्रत्येक पर्सन, खूप एक्सपिरियन्स असलेला पर्सन सुद्धा जेव्हा ऑडियन्सला फेस करतो तेव्हा तो नर्वस फील करतो. ठीक आहे, मग तर नर्वसनेस ओव्हरकम करण्यासाठीचे पण काही एक्सरसाइज आहेत, काही टेक्निक्स आहेत, तर त्या टेक्निक्स तुम्ही शिकल्या पाहिजेत. जसं की ऑडियन्सशी आय कॉन्टॅक्ट करणं किंवा ज्या स्टेजवर तुम्ही बोलणार आहात तर त्या स्टेजवर थोडस जाऊन तुम्ही आधी रिलॅक्स होणार. म्हणजे जर तुमचं जेव्हा स्पीच आहे
तर तेव्हा त्याच वेळेला तुम्ही तिथं पोहोचून मग बोलायला सुरुवात करण्यापेक्षा तिथे 2 मिनिटं 5 मिनिटं आधी तिथे पोहोचलं पाहिजे. ठीक आहे, तिथे तुम्ही कम्फर्टेबल झाला की मग तिथे तुम्हाला त्या डायसवर बोलायला काही ऑड वाट ऑड किंवा ऑकवर्ड फील होत नाही, तुमचा नर्वसनेस थोडासा ओव्हरकम होतो. किंवा त्याच्यानंतर दुसरं एक असतं की गेल्या गेल्या लगेच बोलायला सुरुवात करायची नाही, समोर उभं राहिल्या बोलायला सुरुवात करायची नाही, जरा पॉज घ्यायचा, सगळ्यांकडे आय कॉन्टॅक्ट करायचा आणि मग बोलायला सुरुवात करायची. बोलायच्या आधी माईक चेक करायचा व्यवस्थित आणि मग सुरुवात करायची. जर माईक मध्ये प्रॉब्लेम असेल किंवा माईक बंद असेल तर तो नर्वसनेस अजून वाढत जातो, तुमचा फ्लो जो आहे तो कम्प्लीट डाऊन होऊन जातो प्रेझेंटेशनचा. ठीक आहे, पहिलं युनिट संपलंय आपल्या इथे. तुम्हाला असाइनमेंट्स दिल्या जातील,